टू यू बाय बाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत कोल्हापूरमध्ये कोल्हापूर आणि हातकनंगले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी ते जाहीर सभा घेणार आहेत कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आपल्यासोबत आहेत बोलत दादा नरेंद्र मोदी स्वतः आज सभा आपल्यासाठी घेतात आपल्यासाठी कितीही महत्वाची सभा आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन या सभेचं झालेलं आहे अत्यंत महत्त्वाची सभा आहे या निवडणुकीचा हा टर्निंग पॉईंट ठरेल अशा पद्धतीची सभा आहे आणि निश्चितपणानं या सभेच्या निमित्तानं जे वातावरण तयार होईल ते अगदी शेवटच्या मतदान दिवशी पण राहील खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या सगळ्या सभेची उत्सुकता आहे ती लागलेली होती अखेर आज ही सभा होते काय नेमकं कशा पद्धतीने किती लोक येतील आणि काय कसं नियोजन तुमच्या माध्यमातून जा मी ग्रामीण भागामधून मला ज्या पद्धतीनं उत्स्फूर्त म्हणून फोन येत आहेत विशेषतः शहरातून जे उत्स्फूर्तपणानं पासेस मागण्यासाठी मोठी मागणी आहे निश्चितपणानं सर्व स्तरावरचे लोक या सभेला येतील लाखोंच्या संख्येने येतील तर देशाचे पंतप्रधान आज कोल्हापूरमध्ये येत आहेत मात्र विरोधकांकडून टिकावते सोशल मीडियात कॅम्पेन चालवलं जाते की भीती गादीची म्हणून सभा मोदींची खरं म्हटलं तर माझा अर्ज उमेदवारी अर्ज भरायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले होते उपमुख्यमंत्री आले होते त्यावेळी ते म्हणाले मुख्यमंत्र्यांना इथे यावं लागतं आहे खरं म्हटलं तर माग आधीचा मान सन्मान राखायचा म्हणून त्यांच्या पक्षाचे नेते महाराज साहेबांचा फॉर्म भरायला याय यायला पाहिजे होते पण ते आले नाहीत आणि त्यांनी एक प्रकारे अपमान केला आता इथं प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान देतो दिला जातो आहे हे मोदीजींच्या सभेनं आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीनं जाणून दिले आमचे नेते त्याबद्दल ताकद देतात त्याचं त्यांना पोटात दुखतं आहे खरं तर कोल्हापूर जिल्हा हा हिंदुत्ववादी जिल्हा म्हणून ओळखतो कारण शिवसेनेचा एक वोट वोट बँक इथं आहे तर अशा दृष्टिकोनातून आजची सभा हिंदुत्ववादी विचार असतील किंवा हिंदुत्ववादीसाठी किती महत्त्वाची हिंदुत्ववाद्यासाठी तर ही मला वाटते पर्वणी आहे पण त्याचबरोबर देशाच्या विकासाचा विचार करणारी सगळी मंडळी अत्यंत ताकदीनं देश कुठं कसा चालला आहे देश पुढच्या काळामध्ये काय प्रगती करणार आहे मोदीजींचं व्हिजन ऐकायला हे लोक येणार आहेत या आज आत्ता महिनाभर तुम्ही सगळा प्रचार करताय प्रचारादरम्यान नेमकं काय लोकांचा प्रतिसाद होता आणि आजची सभा झाल्यानंतर काय परिस्थिती असेल असं वाटते कारण मोदींची सभा सुरुवातीच्या काळामध्ये काही चुकीचं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न विरोधकांनी केला होता ते आता संभ्रम लोकांचा पूर्णपणानं बाजूला गेला आहे आणि अत्यंत ताकदीनं लोक आपल्या बाजूला याय लागलेत हा अनुभव मला प्रचाराच्या दरम्यान आला आजच्या सभेच्या निमित्तानं अतिशय पॉझिटिव्ह अशा पद्धतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये होणार आहे आणि त्याचा फायदा मला निवडणुकीत होईल पहिला पण आजची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर एक पॉझिटिव्ह वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण होईल आणि त्याचा फायदा मला होईल अशा पद्धतीचा विश्वास या निमित्तानं संजय मंडलिक यांनी व्यक्त केलाय आहे सुनील काटकरचं भूषण पाटील टीव्ही व्ही नाईन मराठी कोल्हापूर ब्रॉड टू यू बाय विगार्ड कोप अवर्ड बाय सन्सुडाइन